वारजेमधील पुणे महानगरपालिकेच्या हरिभक्त परायण रामचंद्र पाटलू चौधरी शाळेत मनोज वर्मा नावाच्या एका माजी विद्यार्थ्याने शाळेप्रती आणि तेव्हाच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याचं एका उदाहरणातून समोर आलंय. मनोज वर्मा यांनी आपला वाढदिवस केक न कापता आपल्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन साजरा केलाय. यावेळी त्यांनी तेव्हाच्या त्यांच्या असलेल्या शिक्षिका निर्मला खिलारे यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करत त्यांच्याच हातून हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केलंय. सरकारी शाळेतील मुलेच कशी समाजाप्रती जाणीव ठेवून असतात याचे एक उत्तम उदाहरण मनोज वर्मा यांनी घालून दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पाहूयात यावेळेस कोण काय म्हणालंय. खरं तर मनोज ह्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि त्याच्या मनामध्ये आलं की ह्या मुलांना काहीतरी भेटवस्तू द्यावी आणि तो माझ्याशी बोलल्यानंतर मी त्याला म्हटलं की तुझी मनातला संकल्प खूप छान आहे जेणेकरून मुलांना उपयुक्त अशा काही गोष्टी घडतील आणि त्याने त्याचा वाढदिवस स्वतःच्या शाळेमध्ये करण्याचा संकल्प केला, मुलांना गिफ्ट देण्याचा संकल्प केला आणि त्याचबरोबर मी त्यांची माझी शिक्षिका म्हणजे या शाळेची माझी शिक्षिका त्यांना शिकवायला होते त्यांनी आठवणीनं मला बोलावलं या शाळेमध्ये की आपण मॅडम बरोबर जाऊया. त्यामुळे शिष्याकडून गुरुला जी गुरु पौर्णिमेला भेट मिळते तशी त्यांच्याकडून ही मला एक छानशी भेट मिळाली आणि त्याच्या मनातला जो संकल्प होता की विद्यार्थ्यांना काहीतरी द्यायचं आहे, तर मुलं मोठी झाली की मोठी झाल्यानंतर मोठ्या माणसासारखी वागतात, काहीतरी देण्याची वृत्ती निर्माण होते, ही गोष्ट खूप चांगली आहे. आजकाल देण्यापेक्षा घेण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते, पण देण्याची वृत्ती जर त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत तर ते त्यांच्याकडून ही देण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि त्यांच्यामुळे ह्या मुलांमध्येही ती वृत्ती येणार आहे. असं म्हणतात विंदा करंदीकर म्हटलेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर ह्या उपक्रमातून ह्या देणाऱ्याचे हात ती मुलं घेतील असं मला वाटतं. आणि आज खूप आनंद झाला आहे मला. आज शाळा क्रमांक 205 बी वारजे या शाळेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षिका या शाळेत भेट देण्यासाठी आणि एक दादाचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त लोक इकडे तिकडे जातात, पार्ट्या करतात, पण ते न करता त्या दादाने मनात खूप छान विचार आणलेला आहे की आज आपण इतर गोष्टी न करता विद्यार्थ्यांसाठी काहीतरी भेट देऊया वाढदिवसानिमित्त, असं त्याच्या मनात आलं आणि ते साकार केलेलं आहे. खूप छान वाटलं. मनोज दादा आहे, प्रवीण दादा आणि धनराज माने सर पण आहेत, हे सर्व माजी विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या मॅडम खिलारे मॅडम यांनाही बोलवलेलं आहे, माझी शिक्षिका. तर आम्हाला खूप आनंद झाला हा कार्यक्रम बघून, आम्हालाही अगदी लहान झाल्यासारखं वाटलं. जसं मी या शाळेत शिकलेलो आहे तर आमचे टीचर त्यांच्याकडून मला म्हणजे खूप हे शिकायला भेटलं आणि एवढ्या वर्षानंतर मी इथं आलो. माझा मित्र प्रवीण, तर आम्ही असंच बोलत होतो की अरे तिकडं शाळेतलं पण आपण जाऊन यावं एकदा आणि भेटावं, नाही का. तर आम्ही आलो आणि जस्ट थोडंसं म्हटलं आपला वाढदिवस पण आहे, तर ह्याच्यामुळं मला जरा डोक्यात आयडिया आली की आपण बाहेर पैसे घालवतो, हॉटेलला गेलो, तिकडं जेवायला घेतलं, काय घेतलं, 4-5-10 पोरं गेलो, जेवून 4-5 हजार रुपये तिकडं घालवणार, मग त्यापेक्षा ते पैसे इकडं शाळेला कुठेतरी मित्र म्हणजे पोरांना ह्यांना भेटवस्तू आपण करून टाकूत.